नमस्कार मी अनिकेत सोनवणे ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं तर गेले दीड ते दोन वर्ष कोविडने संपूर्ण राज्यभरासह हा देशभरात हाहाकार माजवला होता आणि त्यामध्ये नाहक बळी देखील गेले होते आणि एक भयावह असं जीवन या ठिकाणी सर्वांनाच जगावं लागलं होतं परंतु आता परिस्थिती कुठेतरी आटोक्यात येत असतानाच शहरामध्ये डेंग्यूचे जे पेशंट आहेत रुग्ण आहेत ते आपल्याला आड आढळताना दिसत आहेत आज आपल्यासोबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नागरिकांना कशाप्रकारे आवाहन करतायत खरं तर यामध्ये जो बळी पडणाऱ्यांची संख्या आहे ती युवक जे आहेत जे तरुण आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात आहे तर आपण मुख्याधिकाऱ्यांकडून जाणून घेऊयात की नागरिकांना ते कशाप्रकारे आवाहन करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये काय जनजागृती असेल सर नमस्कार ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत डेंगूचे प्रमाण जे वाढते त्याबाबत नागरिकांना कशाप्रकारे जनजागृती कराल सर निश्चितच आपण पाहिलं असेल की मागच्या दोन वर्षात आपल्यासमोर कोविडचं एक आव्हान होतं आणि आत्ता यावर्षी डेंगूनं थोडं डोकं वर काढलेलं आहे आणि दुर्दैवानं काही मृत्यूदेखील डेंग्यूमुळे झालेले आहेत तर त्याच्याबद्दल आपण गाफील राहून चालणार नाही आपण सर्वात पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे की डेंगूच्या डासाची जी उत्पत्ती आहे किंवा त्यांचं जे ब हे आहे ब्रीडिंग आणि ज जर्मिनेशनचं ठिकाण आहे ते शुद्ध आणि गोड्या पाण्यात होतं आपण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे ते कुठेही साचलेल्या पाण्यात किंवा तुमच्या फ्लोईंग वॉटरमध्ये किंवा बाहेर गटारीच्या पाण्यावर होत नाही त्यांचं आवडतं ठिकाण जे आहे त्याच्यामध्ये डोमेस्टिक म्हणजे घरामध्ये असणारं जसं तुमचं फ्रीज आहे फ्रीजच्या मागे एक ट्रे असतो आपल्या लक्षात येत नाही तिथे पाणी साचलेलं असतं कुंड्यांमध्ये पाणी साचलेलं असतं किंवा असे घरातले असे काही ठिकाणं असतात की ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचून राहतं पण आपल्या लक्षात येत नाही आणि या गोड्या पाण्यावर बेसिकली ह्या डासाची मादी जी आहे ती अंडी घालते आपण हे खूप लक्षात ठेवलं पाहिजे की आठवड्यातनं एक दिवस आपण घरामध्ये कोरडा दिवस पाळला पाहिजे कोरडा दिवस म्हणजे काय की आपण ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवून ठेवतो ती साठवण्याची संपूर्ण जे पाणी आहे ते एक फेकून द्यायचं आणि कुठल्याही प्रकारचं साठवून ठेवायचं नाही सा, आणि नंतर फ्रेश वॉटर भरायचं याचं कारण असं आहे की जी सायकल आहे त्या डासाच्या आळीची जी, जी सायकल आहे ती सेवन डेजमध्ये आपण ती ब्रेक केली तर त्याचं उत्पन्न उत्पादन होत नाही असं आहे आता पालिकेच्या वतीनं आपण लक्षात घ्या आम्ही संपूर्ण ज्या कन्स्ट्रक्शन साईट्स सा आहेत त्या प्रत्येक साईटवर टीम बनवून व्हिजिट देऊन त्या ठिकाणचे जे जे काही अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शनसाठी पाणी साठवलं जातं त्याचे सगळे साठे हे रिकामे करून घेतलेले आहेत त्याच्या वेळेस आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर वारंवार मॉनिटरिंग करतो आहे ज्या घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये अशा प्रकारचे रुग्ण आढळलेले आहेत त्या संपूर्ण सोसायटीमध्ये आमच्या वतीनं जाऊन प्रत्येक घरोघरी आव्हान केलं जातं आहे की आपण घरामध्ये एकतर तपासणी करू द्या किंवा मग आपल्या घरामधले कुठे काही जर असं पाणी शिल्लक असेल तर ते बिलकुल साठवू देऊ नका अशा प्रकारची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे तिसरा मुद्दा असा आहे की हा डास जो आहे तो आपल्या घरामध्ये कमी उंचीवर उडत असतो त्यामुळं तो आपल्या पायाशी किंवा इकडे चावण्याची शक्यता जास्त असते तर आपण घरातल्या लहान मुलांना पायाला ओडोमस किंवा अशा प्रकारचं काहीतरी जे उपाययोजना करता येतील त्या लावा संध्याकाळच्या वेळेस हा डास जास्त ॲक्टिवेट झालेला असतो तर अशा वेळेस आपल्या मुलांना सांभाळा असे काही घरात थोडेसे प्रिकॉशन जर आपण घेतले तर निश्चितच आपल्याला त्याच्यावर मात करता येईल ही प्रिकॉशन सर्वात महत्त्वाचं आहे उपाययोजनापेक्षाही आपण हे प्रिकॉशनावर लक्ष द्यावं असं ओके जर येणाऱ्या काळामध्ये डेंग्यूची पेशंट अजून वाढले किंवा रुग्ण अजून वाढले तर त्यासाठी योग्य काळजी आपल्याकडून प्रकारे घेण्यात येईल बघा नगरपालिकेच्या वतीनं जे हॉस्पिटल आहे ते प्रायमरी हेल्थ सेंटर आहे आपल्याकडं जे टर्सरी आणि सेकंडरी जे आहे तर इथे ग्रामीण रुग्णालय आहे आणि उल्हासनगरला आहे तर या शासकीय रुग्णालयामध्येही बिलकुल याच्यामध्ये विनामूल्य आपल्याला सेवा उपलब्ध आहे त्याच्याबद्दल काही हे नाही आहे परंतु आपण प्रिकॉशनरी मेजर म्हणून घ्यावेत आणि गावातलेही आपल्या शहरामधलेही बरेचसे दवाखाने आहेत जे सक्षम आहेत डेंगूला ट्रीटमेंट देण्यासाठी त्यामुळं ट्रीटमेंट नाही आहे असं नाही आहे परंतु बऱ्याचदा डेंगू हा दुर्लक्ष झालं आपल्याला ताप आली दोन किंवा तीन दिवस जर आपल्याला दुर्लक्ष झालं तर तो फॅटल होऊ शकतो त्यामुळं कुठलीही ताप जरी असेल साधी ताप जरी असेल आपल्याला तरी आपण डेंगूच्या योग्य तपासण्या करून घ्याव्या आणि त्याप्रमाणा त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार पद्धतीने उपचार करावा तर हे होते बदलापूर कुळगाव नगर परिषदेचे अधिकारी खरं तर जितकी जबाबदारी पालिके प्रशासना प्रशासनाची आहे तितकी जबाबदारी आपल्या सतर्क नागरिकांची देखील आहे की जेणेकरून आपल्या येणाऱ्या काळामध्ये जो डेंग्यूचा जो धोका आहे जो महामारीचा धोका उद्भवू शकतो त्याला आपण रोखू शकतो तुर्तास इथेच थांबूयात अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणालीसोबत मी अनिकेत सोनवणे ठळक वार्ता बदलापूर